मुंबई महानगरपालिकेच्या 7 नगरसेवकांचं भवितव्य धोक्यात आलंय. 1.5 वर्ष उलटूनही त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केलं नाही. भाजपचे 4 नगरसेवक आहेत तर काँग्रेसचे 3 नगरसेवक आहेत. या सर्व जणांवर आता टांगती तलवार आहे आणि 7 नगरसेवकांनी कोर्टात आता धाव घेतलेली आहे. त्यामुळे या नगरसेवकाचं भवितव्य अंधारात आहे. 6 महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र दाखल न केलेल्या लोकप्रतिनिधींना पदावर राहता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. मुंबई महानगरपालिकेतले भाजपचे 4 तर काँग्रेसच्या 3 नगरसेवकांचं भवितव्य अंधारात आहे. या 7 नगरसेवकांनी आता कोर्टात धाव घेतली आहे. भाजपचे मुरली पटेल आहेत, केशरबेन पटेल. बघा कोणकोण नगरसेवक आहेत. भाजपचे मुरजी पटेल आहेत, केशरबेन पटेल आहेत, पंकज यादव आहेत, सुधा सिंग यांचा समावेश आहे. तर काँग्रेसच्या राजपती यादव, स्टेपी मॉरिस, ट्युलिप मिरांडा यांचंही भवितव्य धोक्यात आलं आहे. बघा जात वैधता प्रमाणपत्र दिलं नाही म्हणून काँग्रेसचे आणि भाजपचे कुठले कुठले नगरसेवक आहेत ते बघा. याच बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत आहेत. कृष्णात, जात वैधता प्रमाणपत्र सादर केलं नाही म्हणून राज्यातील काही नगरपालिकेतले महानगरपालिकेतले नगरसेवकांचे तर भवितव्य अंधारात आहे. आता BMCतले पण 7 नगरसेवक आहेत, त्यांचा समावेश आहे. आता यांनी कोर्टात धाव घेतली आहे, पुढे काय होऊ शकतं? ज्या आरक्षण गटातून आपण निवडून आलेलो आहे त्या जातीचं प्रमाणपत्र जे आहे ते 6 महिन्यांच्या आत संबंधित यंत्रणेकडे आणि निवडणूक विभागाकडे दाखल करणं गरजेचं असतं. त्यानुसार या जे 7 जण आहेत त्यांनी जे प्रमाणपत्र दाखल केलेलं नाही आणि त्याचबरोबर जी जात वैधता प्रमाणपत्र तपासणारी जी जिल्हा कमिटी असते त्या कमिटीनं मुंबई महापालिकेला कळवलेलं आहे की यांच्याकडं संबंधित जातीचं प्रमाणपत्र जे आहे ते वैध नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि तसं मुंबई महापालिकेला कळवलेलं आहे. या विरोधात हे 7 नगरसेवकांनी स्टे मिळवण्यासाठी हायकोर्टात धाव घेतलेली आहे. 2 जणांना स्टे देखील मिळालेला आहे या नगरसेवक पद वाचवण्यासाठीचा. इतर 5 जण जे आहेत ते त्यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे. एकंदरीतच हे कोर्टात जाणं आणि त्यानंतर त्याच्यावर स्टे मिळवणं असं अनेकदा होत राहतं. त्यामध्ये बराचसा कालावधी जातो. एकदा तर 5 वर्षे अशीच निघून जातात कोर्टाच्या कारवाईमध्ये आणि त्यांचं पद देखील शाबूत राहतं. त्यामुळं लवकरात लवकर या संदर्भातला निर्णय होणं देखील अपेक्षित असतं. आता जवळपास जे 1.5 वर्ष उलटून गेलेले आहेत यामध्ये भाजपचे 4 नगरसेवक आहेत, काँग्रेसचे 3 नगरसेवक आहेत. यांचे जर नगरसेवकपद रद्द झालं तर दुसऱ्या क्रमांकावरच्या ज्या उमेदवार होते तर त्यांची निवड अपेक्षेप्रमाणे होते. त्यांना या संदर्भातली जी लॉटरी आहे ती लॉटरी लागू शकते. आणि एकंदरीतच न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सध्या जो वेळ जातो आहे तो लवकरात लवकर होण्याची गरज आहे, हे स्पष्ट होणं गरजेचं आहे. अगदी बरोबर कृष्णात. आणि उच्च न्यायालय आता या संदर्भात काय निर्णय देते, काय निर्देश देते ते बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही सविस्तर माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद.